मला असं वाटतं की एक 1.5 तासाचं मोठं सेशन झालेलं आहे. आता एक 5 मिनिटं आपण जरा विश्रांती घेतली तर बरं होईल, कारण तसा बोध मोठा होता. श्री गुरुदेव दत्त वक्ताचा सत्कार करता आलाय. ह्याचा हा जेवढा चांगला मराठी बोलतो तो मला तेवढं मला बोलता येत नाही. छान वाचून दाखवलं आणि वाचून दाखवून मध्ये मध्ये त्याने स्वतःची उदाहरणं पण दिली. तसा प्रेम करणं तसा सोपा आहे. त्याने जी उदाहरणं दिली ती समजसारखी होती. थोडीशी थोडस कट करून त्याने वेगवेगळं जर बोललं असतं आता जास्ती बरं झालं असतं पूर्ण वाचण्यापेक्षा, असं मला वाटलं. पुढच्या वेळेला बोधपीठाच्या लोकांनी ही काळजी घ्यावी की ते मुद्दे काढून त्याच्यावर बोललेलं जास्ती बरं अख्खं वाचून दाखवण्यापेक्षा. मलाही सोपं वाटलं असतं पण मला वाचता येत त्यामुळे मी ते बोलणार नाही. काय ते निरोप आलेला आहे, ब्रेक करू नका म्हणून निरोप आहे. मी थोडासा स्लाइड्सचा आधार घेणार आहे, कारण मराठी तेवढं पटकन बोलता येत नाही, वाचताही येत नाही, त्यामुळे काही काही स्लाइड्स आधार घेणार आहे. मला असं वाटतं ही बाकीची मंडळी आहेत, सुहास सातोसकर, विद्याधर सातोसकर, भालचंद्र पुढे येऊन बसलो ते थोडासा बरं वाटेल. सुधीर वैद्य हे माझे गाईड होते या उपक्रमासाठी, त्यांनी पुढे यावं असं मला वाटतं. पुढे येऊन बसा बरं, कारण ते दिसलं की मला जरा आधार येईल चांगला. बाकी मंडळी तुम्ही सगळे येऊन बसा. आपल्या ह्या माझ्या या बोलण्याला तसा अर्धा एक तास उशीर झालेला आहे, म्हणजे मला 11:30 ची वेळ दिली होती. जवळ 12:35 झालेले आहेत, तर जेवणाचा वेळ थोडासा इकडे तिकडे होईल. विद्याधर कुठे आला ना? ओके ओके. हा हा जो विषय आपण घेणार आहोत तो थोडासा आपण नेहमी चर्चेला नाही असं, म्हणजे मी तरी नव्हता चर्चा केली, किंवा मी आणि माझे जे गुरुबंधू जे स्नेही आहेत मायावरचे बबन बाबा नंतर मुकुंद आणि दत्ता शेलार वगैरे, असे जे आम्ही जे सत्संग करत असतो नेहमी, त्यात हा विषय कधी ह्याच्यावर चर्चा झाली नव्हती. थोडस त्यामुळे नवीन असल्या कारणाने मला सुद्धा पण जमत सांगायला, पण मी प्रेम तरंगाचंच वाचन करून त्यातले जे मुख्य वाक्य आहेत त्याचा आपण जरा अभ्यास करूया. प्रेम तरंग हा अवधूत संप्रदायाचा आपला सर्वात मोठा असा सिद्धांत आहे की संसार परमार्थ आपला हा एकत्र चालला पाहिजे. गुरुदत्त चालवी पाहिजे आपण म्हणतो की दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या एकत्र चालल्या पाहिजेत, ह्याची सांगड घालून देणारा असा हा ग्रंथ आहे. मी याला ग्रंथच म्हणेन, कारण छोट्या काहीतरी 35 पानाचा वगैरे 20-25 पानाचा असा असून सुद्धा हा एक ग्रंथ आहे. त्याच्यातलं एकूण एक वाक्य खूप महत्वाचं आहे की संसार आणि परमार्थ दोन्ही एकत्र कसं काय आपल्याला करता येईल ह्याचं चांगलं उदाहरण आहे. त्यासाठी हा मोठा ग्रंथ आहे. संसार करत असताना परमार्थ कसा साधावा ह्याचं एक चांगलं उदाहरण त्याने दिलेलं आहे. प्रेमतरंग असं वाचताना आधी सुरुवातीला केलं की पहिली ही ओळ बरं जरा चांगली वाटली म्हणून ती अंडरलाईन केली, व परत असताना पुढची ओळ चांगली वाटली ती अंडरलाईन केली, आणि नंतर माझा प्रेमतरंग जो तिकडे आहे तुम्ही बघाल तर सगळ्या ओळी अंडरलाईन झालेल्या आहेत. तर कुठली लाईन महत्वाची नाही आहे असं बिलकुल नाही आहे. आता आपण पहिल्या भागात आपण ऐकलं की तनुवनधन अर्पण करायला पाहिजे, महत्वाची जी गोष्ट आहे. आपल्याला सद्गुरु कसा मिळतो, का त्याली न्यायाने मिळतो, आणि आपल्याला असं वाटतं की आपण सद्गुरूला ओळखून काढलं, पण जसं याने सांगितलं तसं आपल्याला सद्गुरू आपल्याला ओळखून काढतो, सद्गुरूमुळेच आपला काही जन्म आहे असं आपण इथं पाहिलं. तर पुढचा प्रवास जो आहे प्रेम तरंग, आपण पहिल्या भागामध्ये आपण एक वाक्य वाचलं होतं की अमूल्य दागिना शोधून घ्या. तसं अवधूतने सांगितलं की हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यावर आपण नंतर अभ्यास करूया. तसा तो अभ्यास करायला मला त्याने दिलेला आहे की अमूल्य दागिना शोधून घ्या. आता अमूल्य दागिना म्हणजे काय असेल? अमूल्य दागिना म्हणजे सद्गुरुचरण चरण आहेतच का? आत्मा आहे, आत्मज्ञान ही आहे का? आपलं शरीर आहे, शरीर आहे का? अमूल्य दागिना परमार्थ आहे, परमार्थ ही आहे. हा आपल्याला हा शोध जो आहे ना हा करून घ्यायचा आहे की अमूल्य दागिना काय आहे. आता बरेच असे 2 दिन उत्तर मिळाली इथं की वेगवेगळी अशी उत्तर आहेत. आता तुमच्याकडे हातात प्रेम तरंग आहे का सगळ्यांच्या? त्यामध्ये बालमुकुंदांच्या अर्थानंतर एक ओळ आहे,
आहे सगळ्यांच्या प्रेमतरंग, ती आपण आता वाचूया. की तुझा देह अधिकरून जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू अविनाशी निराकार आत्मा याहून निराळा आहेस. तुझा देह अधिकरून जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू अविनाशी निराकार आत्मा या देहाहून निराळा आहेस. बरोबर सुधीर? अगदी बरोबर. माझ्या गाईड असताना मध्ये मध्ये विचारावं लागेल मला जरा. हे खूप महत्वाची ओळ आहे, कारण ह्या ओळीसाठी असं वाटतं हा अख्खा प्रेमतरंग लिहिलेला आहे. की मागचा प्रवास तनुमनधन अर्पण करण्याचा प्रवास आणि पुढचा प्रवास जो आपण करायचा आहे, की आपण एक आत्मा आहोत हा आपल्याला अभ्यास व्हायला पाहिजे, म्हणून हा अख्खा प्रेमतरंग लिहिलेला आहे. किंवा प्रेमतरंगाने त्या दोघांना तर याची जाणीव होतीच, पण ती आठवण करून द्यायला म्हणजे जसं 14 पत्र लिहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला मंदता वाटेल बुद्धीची तेव्हा तुम्ही तो प्रेमतरंग परत वाचा, परत तुम्हाला चैतन्य निर्माण होईल, असं त्या 14 पत्र लिहिलेलं आहे. तर त्यासाठी हा असा अख्खा प्रेमतरंग लिहिलेला आहे की तू एक आत्मा आहेस आणि तुझा देह जो आहे तो पंचभूतात्मक आहे. आणि देह आणि अधिकरण म्हणजे आजूबाजूचं सगळं जे आहे, अधिकरण म्हणजे बाकी सगळं जे आहे, बाकी सगळं जे जग आहे तो सगळा दृश्यभास आहे. पण तू अविनाशी अनडिस्ट्रक्टिबल असा अभय निराकार आकार नसलेला असा एक आत्मा आहेस असं भक्तांनी सांगितलेलं आहे. तर हा आपला आजचा जो माझा अभ्यासाचा जो मला भाग दिलेला आहे तो ह्या वाक्यावर आधारित आहे, या वाक्यावर आधारित आहे. तर आपण तो पूर्ण अख्खा जो पॅराग्राफ आहे तो वाचूया. की तुझा देह अधिकरून जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू अविनाशी निराकार आत्मा याहून निराळा आहेस. तर तू कसा आहेस? तू स्थिर शांत निराकार असा परमात्मा जिकडे तिकडे पसरलेला स्वयंप्रकाश आहेस. तू स्थिर शांत निराकार असा जिकडे तिकडे पसरलेला स्वयंप्रकाश आहे. आत्म्याचं ते स्वरूप सांगतात कसं आहे. ही पृथ्वी आदि करून अनंत गोल स्थिरचरासह तुझ्या अफाट आकाशवत स्वरूपावर परमाणू प्रमाणे पसरली आहे. ही पृथ्वी आदि करून म्हणजे बाकी सगळं जे आहे, अनंत गोल स्थिराचर असं तुझ्या आफाट आकाशवत स्वरूपावर. तुझं स्वरूप कसं आहे? ते आत्म्याचं स्वरूप कसं आहे? आफाट आकाशवत आहे. हे खूप असं प्रचंड असं मोठ असं आहे. ही पृथ्वी आदि करून स्थिर तुझ्या आफाट आकाशवत स्वरूपावर परमाणे पण बसल. सूर्य नक्षत्रे ग्रहमालादी गुरुत्व आकर्षणाने तुझ्या मध्येच फिरत आहेत. तू केवढा मोठा एक्सपान्स आहे, तू केवढा प्रचंड आहेस की त्याच्यामध्येच ही सूर्य नक्षत्र ग्रहमालादी त्याच्यामध्येच फिरत आहेत. असा एवढा मोठा तो वास एक्सपान्स आहे, तो आत्मा जो आहे ते तू कोण आहेस? तो आत्मा आहे, पण तुझा देह काय? दृश्यभास आहे. पण तू कोण आहेस? आत्मा आहेस. आणि तू एवढा प्रचंड मोठा आहेस असं पंत म्हणतात. पाहता तू जगा वेगळा कल्पनातीत अनंत ब्रह्मांडे व्यापून. तू किती मोठा आहेस? अनंत ब्रह्मांडे तुझ्यामध्येच फिरत आहेत. तू असा एक आत्मा आहेस की त्यामध्ये अनंत ब्रह्मांडे फिरत आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडे त्यामध्ये फिरत आहेत. असा तू असा आहेस, पण तरी व्यापूनही तरी तू निश्चल शांत सुखमय निस्संग रूप आहेस. तरी तू निश्चल शांत सुखमय निस्संग रूप असा आहेस. तू एवढा मोठा आहेस तरी तू असा एवढा शांत आहेस, स्थिर आहेस, एवढा प्रचंड मोठा आहे. एक अनंत कोटी ब्रह्मांडे तुझ्यामध्येच फिरत आहेत, असा तू आत्मा आहेस. तर तुला पाप पुण्य जे आहे छोटी मोठी तुला काय लागणार? तुला या पाप पुण्याचा लेपच नाही. तू एवढा मोठा आहेस, तुझी थोरवी वर्णिता ही श्रुतीही भागल्या. तुझी थोरवी वर्णिता श्रुतीही भागल्या. व्यर्थ मी देह मी जीव अशी भ्रांती धरून तळमळू नकोस. सत्य सत्य. आपण काय करतोय? आपण सगळे तळमळतोय, पण आपण कोण आहोत? पंत महाराज काय म्हणतात? की तू प्रचंड मोठा स्थिर शांत निराकार असा एक आत्मा आहेस. तर आपण तरी आपण असं थोडं तळमळतळमळ सुरू असते. सत्य सत्य. आता आपण काय अभ्यास करणार? तुझा देह अधिकरून. माझ्यावर एकदा म्हणता बरं तुम्ही सगळ्यांकडे. तुझा देह अधिकरून जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू कोण आहेस? तू अविनाशी निराकार आत्मा या देहाहून निराळा आहेस. त्याच्याहून निराळा वगैरे अजून घ्यायचं मग पट करणारच नाही आपण. पण हे खूप महत्वाचं आहे की हे पंतप्रधान लिहून ठेवलेलं आहे. हे पटायला पाहिजे तरच पुढचा प्रवास आहे. बाबा दोषी पुढे गेलो.
डॉक्टर हाँ आता आपण प्रवास सुरू करूया. मी कोण हे थोडेसे आत शिरून पहा म्हणजे थंड होशील. त्याची पुढची ओळ अशी आहे, मी कोण हे थोडेसे आत शिरून पहा म्हणजे थंड होशील. तू काय पहा की तू आत शिरून पहा की तुझा देह काय आहे आणि तुला मग कळेल की तू कोण आहेस, मग तू थंड होशील. म्हणजे स्वस्वरूप पहा, म्हणजे स्वस्वरूप पहा, तू आतपर्यंत जाऊन स्वस्वरूप पहा म्हणजे मग तू थंड होशील. हा जो आत्मज्ञानाचा अभ्यास जो आहे पंत महाराजांनी मांडलेला रिंदाणाचा अभ्यास आहे, तो तीन भागांमध्ये, ही जी पुढची 5-6 पानं आहेत ती तीन भागांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. पहिला भाग जो आहे की तो स्वस्वरूप पाहणे आहे, म्हणजे तुझा देह अधिक करून जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू एक अविनाशी निराकार आत्मा याहून वेगळा आहेस आपण हे पाहायचं आहे. नंतर पुढे पंत महाराजांनी स्वानुभव लिहिलेला आहे की मी एक आत्मा आहे, हा माझा स्वानुभव त्यांनी लिहून ठेवलेला आहे की आहे, पण तो आपण फक्त वाचू शकतो तर तो आपल्याला अनुभवच नाही आहे. तो माझा अनुभव किंवा माझा आत्मअनुभव सांगू शकणार माझा जो अनुभव नाही आहे, तर कदाचित अनुभव झाला की मी एवढं बोलणार नाही. आमच्या दादा नेहमी म्हणतात की कामा भांडं जास्त आवाज करतं, अजून थोडं पण भरलं नाही त्यामुळे जाम आवाज असतो. घरी पण बडबड काहीतरी सुरू असतं, सुधीरीच्या फोनवर ऐकू आला सुधीरीशी काय काय बोलतोय, तर घरचे म्हणतात जरा काहीतरी वेगळं चाललेलं दिसतं सध्या. तर आपल्याला आज शिरून पाहायचा हा पहिला भाग आहे स्वस्वरूप पाहणे, दुसरा भाग आहे पंत महाराजांचा स्वानुभव, आणि तिसरा जो भाग आहे तो एकदा तुम्हाला आत्मानुभव झाला किंवा मी आत्मा आहे असं तुम्हाला कळलं की मग पुढे तुमचं जे जगणं असतं ते सहज स्थितीने जगणं असतं, तो तिसरा भाग आहे. असं पंत महाराजांनी ह्या 5-6 पानांचं पुढे असं तीन भागात त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर आपण आता पहिला भाग जो आहे आपण त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करूया, कारण आपण त्या पुढे नंतर बघणार की तो आपला जो वायू आहे तो भूक ताण खूप त्रास देतो. साधारणतः पण आपले आहेत मित्र ते थोडंसं जास्ती बोलायला हरकत नाही. पुढची ओळ जी आहे आता आपण हा प्रवास सुरू करू. तुझा देह आधी करून जो जो दृश्य पास होतो तो पंचभूतात्मा हा प्रवास सुरू करू. पंत महाराज म्हणतात की या पृथ्वीवर 184 जीव जिकडे तिकडे विचरत आहेत त्यांच्या आत बाहेर आकाशवत बालरूप शाश्वत शांत असे व्यापले आहे. 184 जीव म्हणजे त्यामध्ये आपण पण आलो, तोच तू आहेस, तेच तू आहेस. 184 जीव जिकडे तिकडे विचारत आहेत त्यांच्या आत आणि बाहेर, त्यांच्या आत आणि बाहेर आकाशवत बालरूप शाश्वत शांत असे व्यापलेले आहे. ते आतमध्ये जे आहे बालरूप म्हणजे निरागस, ते शांत असं निरागस असं म्हणजे ज्याला इनोसन्स म्हणता येईल असं आपलं अशा आकाशवत बालरूप तेच तू आहेस. तुझ्या आतमध्येही असंच आकाशवत बालरूप असं व्यापलेलं आहे. 184 मध्ये आपण फक्त एकच असा प्राणी आहे, जे 184-1 असा एक असा ज्ञान ही देणगी मिळालेली आहे, आणि या ज्ञान ह्या देणगीचा आपला उपयोग करून आपल्याला आत्मज्ञान करून घेऊन आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे आपल्याला तो आत्मा आहे हे जाणीव करून घ्यायची आहे, तस तो आहेस. आता हे आकाशवत जे आहे, आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे पोकळी म्हणून वायू तिथे खेळतो. आकाश पोकळ आहे म्हणून वायू तिथे खेळतो. तुझ्या शरीरा व्यतिरिक्त बाहेरची पोकळी आहे तीच तुझ्या शरीराच्या आतही आहे म्हणून वायू तिथेही खेळतो. तुझ्या शरीरा व्यतिरिक्त बाहेरची पोकळी आहे तीच शरीराच्या आत आहे म्हणून वायू तिथेही खेळतो. तो तू आकाश आहे राजाराम, तो तू आकाश आहेस म्हणून तू आकाश आहेस, कारण तू आतमधनं पोकळ आहेस म्हणून तो वायू तिथे जातो. तो वायू थांबून जा 5 मिनिटं उशी विशी घेऊन थांबून ठेव, तो कुठे भेटू माहित नाही. तो वायू जर आतमध्ये गेला नाही तर काय होईल. तो मग वायू तो पाहिजे, कारण तू पोकळ आहेस म्हणून तो वायू आतमध्ये जातो. तो वायू आता तर माझ्याशी बोलला तो कसं काय काय आतमध्ये जातो, पण तू आज शरीर चिरून पहा आतमध्ये पोकळ कुठे दिसणारच नाहीस. तू शरीर चिरून पाहिलं तो आतमध्ये पोकळ दिसणारच नाही, पण तो वायू जो आहे तो आहे म्हणूनच आपण आहोत. तू आकाश आहेस, पंत महाराज म्हणतात की तू आकाश आहेस. जे पोकळ शरीर आणि श्वास त्यात तुझी वस्ती साक्षी रूपाने आहे. साक्षी म्हणजे सेल्फ किंवा इंडिव्हिज्युअल, साक्षी रूप म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी. आपण एक इंडिव्हिज्युअल आहोत, थोडस आपण एक इंडिव्हिज्युअल आहोत किंवा साक्षी म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी. आपण एक इंडिव्हिज्युअल आहोत, प्रत्येक जण आपण इंडिव्हिज्युअल आहोत. आपण कसे आहोत,
पोकळ शरीर आणि श्वास अशी आपली इथं वस्ती आहे, पण आपण असे इंडिव्हिज्युअल आहोत, साक्षी आहोत, साक्षी रूपाने आहोत आपण असे पोकळ शरीर आणि श्वास. आपण अभ्यास करतोय तुझा देह अधिकरून जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू अविनाशी निराकार आत्मा यावर निराळा आहेस. मी परत परत का सांगतोय, कारण आपण अभ्यास त्याचा करतोय की आपण एक वेगळा आत्मा आहोत आणि हा देह जो आहे हा दृश्यभास आहे आणि पंचभूतात्मक आहे. आता आपण पाहिलं की आपलं शरीर जे आहे, आपलं शरीर जे आहे ते पोकळ आहे आणि तिथं वायू आतमध्ये जातो. तो जो वायू बाहेर आकाशामध्ये आहे तो वायू आपल्या आतमध्ये जातो. आता मग अशी आपण वाचलं की तुझा देह पंचभूतात्मक आहे, पंचमहाभूत जे आहेत किंवा क्लासिकल एलिमेंट जे आहेत ह्याचा हा देह असतो. ह्या पाचही गोष्टी ज्या आहेत, ह्या पाचही क्लासिकल एलिमेंट, त्याचा आपल्या थोडा थोडा आपल्या भाग असतो, हा भाग असतो. आणि ह्याच्या बरोबर त्या प्रत्येक भागाला तीन गुण असतात, सत्व, रज आणि तम. अशा ह्या आठ गोष्टींची आपल्या एक आपलं शरीर असतं, अशा ह्या आठ गोष्टींचं आपलं शरीर असतं. हे पंचमहाभूत ही आहेत, आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. आकाश, आकाशाचे काही वायू आपल्यात असतात, नंतर वायूचे भाग असतात, अग्नीचे भाग असतात, पाण्याचे भाग असतात, पृथ्वीचे भाग असतात, असे सगळ्याचे भाग. आणि प्रत्येक भागाला तीन तीन गुण असतात, जे सम, जे सत्व, रज आणि तम, असे तीन तीन गुण असतात. असे सगळ्याचा मिळून आपला देह असतो. आपल्या देहाचं वर्णन दोन भागात करता येईल, स्थूल देह आणि सूक्ष्म देह. स्थूल देह जो आहे त्यामध्ये हे पंचमहाभूतांचे अंश असतात. आता पृथ्वीचे भाग जे आहेत पंचमहाभूतांमधल्या, हा पृथ्वीचा भाग जो आहे हा केस, चर्म, नाडी, मांस आणि अस्थि. पाण्याचे भाग लाळ, मूत्र, रक्त, रेत आणि घाम. अग्नीचे भाग भूक, तहान, आळस, निद्रा, मैथून. वायूचे भाग चालणे, धावणे, निरोधन, पसरणे, अकुंचन करणे. आकाशाचे भाग मृत्यू, स्तब्धता, वायुस्तंभन, मूर्छा, विसर. पण यात ह्याला सगळ्याला परत तीन गुण असतात. हे आपल्या जे भाग आहेत हा स्थूल देह आहे, जो आपल्याला व्हिजिबली सगळ्याला दिसतो, म्हणजे ऍक्शन आपल्याला व्हिजिबल दिसतात, हा स्थूल देह आहे. पण या देहाचा अभिमान ठेवला तरी आपल्याला काही एवढा त्रास होत नाही. पण आपला जो त्रास होतो तो सूक्ष्म देहाचा अभिमान ठेवण्याने, किंवा सूक्ष्म देह हा खूप महत्वाचा देह आहे. सूक्ष्म देह जो आहे हा खूप महत्वाचा देह आहे. तुम्हाला मागेपर्यंत दिसत काय दिसतंय? सूक्ष्म देहामध्ये सुद्धा या पंचमहाभूतांचे हे पाचही ह्याचे थोडे थोडे अंश आहेत, आपला भाग असतात. सर्वात प्रथम पृथ्वीचे पंच विषय, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे शब्द पंच विषय आपल्या शरीरामध्ये असतात, त्यामुळे आपल्याला गोष्टींची चव कळते. म्हणजे आता रस विषय आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला गोड कळतं, पण हे गुण प्रत्येकाचे वेगवेगळे असल्यामुळे हे प्रत्येकाला गोड, किती गोड लागतं हे सांगता येत नाही. एकाला एक जास्त गोड वाटतं किंवा एकाला वाटतं हे कमी. आपण चहा पितो वाटतं जास्त गोड होतो म्हणतो, नाही रे हा बरोबर आहे असं वाटतं, की त्या गुणांमध्ये फरक असतो. त्या गुणांमध्ये फरक असतो म्हणून असं आहे. हे पृथ्वीचे हे पंच विषय, पंच कर्मेंद्रिय, पाण्याचे ही पंच कर्मेंद्रिय, वाचा, हात, पाय, उपस्थ आणि गुद, ही पंच कर्मेंद्रियाने म्हणजे कर्मेंद्रियाने आपण कर्म करत असतो. नंतर अग्नीचे पाच ज्ञानेंद्रिय, कान, चर्म, डोळे, जीभ आणि नाक. अग्नीचे पाच ज्ञानेंद्रिय. वायूचे पंच प्राण, ह्याच्यात आपल्याला जे समजावं म्हणून हे आपण त्या वायूचे नावं दिलेली आहेत, नाभिस्थ वायू, गुदस्थ वायू, कंठस्थ वायू, नाशिकस्थ वायू आणि शरीरस्थ वायू. आणि सर्वात महत्वाचे आहे जे आकाशाचे पंच अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, असा हा आपला सूक्ष्म देह आहे. आपण मगाशी पाहिलं की शरीर पोकळ आहे म्हणून त्यात वायू खेळतो. शरीर पोकळ असल्यामुळे वायू तिथं घेतो आणि या वायूमुळे आपण भोग आणि क्रिया करतो. आपण या वायूमुळे, ह्या वायूच्या खेळण्यामुळे आपण भोग आणि क्रिया करतो. आता हे वायूचं कसं होतं बघा. आपण आता ज्ञानेंद्रियाला जो संकेत मिळतो, ज्ञानेंद्रिया जो आहे तो मनाला संकेत देतात. आता आपण इथं आपण एक असं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, ते तुम्हाला ही स्लाइड जास्ती क्लोजर वाटावी म्हणून असं सांगतोय की आपण एक ग्राफिकल, की हा मन जे आहे, हे अंतकरणाचं मन जे आहे हे केंद्रबिंदू आहे. अंतकरण जे आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि अख्खं अंतकरण, हा अंतकरण पंच. मन जे आहे हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा केंद्रबिंदू आहे, सेंट्रलाइज हब आहे.
तिथे ज्ञानेंद्रियाकडून संकेत जातात आणि मन कर्मेंद्रियाकडून क्रिया करून घेतं. पण हे संकेत कसे जातात? आता ज्ञानेंद्रियाकडे जाणारा संकेत मनापर्यंत हा वायूने पोचतो. आता आपलं शरीर पोकळ आहे, वायू तिथं फिरत असतो, म्हणून हा वायूने तिकडे पोचतो. अंतकरण पण पोकळ आहे म्हणून वायू तिथेही खेळतो. एकदा गेलेला संकेत मनाकडे, मनाकडनं बुद्धीकडे, बुद्धीकडे चित्तेकडे आणि अहंकाराकडे जातो आणि मग चित्तेकडे एक विचार निर्माण होतो की हा काय चाललेला आहे. चित्तेकडे एक विचार तयार होतो की काय चाललेला आहे. चित्तमध्ये काय असतं? चित्तामध्ये इमेजेस स्टोअर झालेले असतात. आपला अंतकरणाचा जो भाग आहे चित्त, त्यामध्ये सगळे आपले ठसे उमटलेले असतात. आपण लहानपणापासून आपण जे जसे आपला होते वाढ होते तसे तसे वेगवेगळे ठसे तिथे उमटलेले असतात. ते ठसे स्टोअर करून ठेवले, मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात. तर चित्तेला एखादा संकेत मिळाला की ते ठसे बाहेर यायला लागतात, ते ठसे बाहेर यायला लागतात. आपल्याला बुद्धी काय असते? बुद्धी निश्चय घेते, हे ठसे आलेले उठलेले याच्यावर निर्णय घेते. आता हे आपल्याला एखादं काही कळलं की दोन ठसे आले, दोन ठसे येऊ शकतात आपल्याला त्याबद्दल. तर बुद्धी निर्णय घेते की काय करायचं आहे ते. आणि वर अहंकार असतो, अहंकाराबद्दल नंतर बोलूया. असा अशी ही क्रिया चालते की मना आपण बाहेर ज्ञानेंद्रियाला जो संकेत मिळतो. आता मी बघा ना, आता मी शब्दविषय तुमच्याशी बोलतोय, तुम्ही सगळं मी जे बोलता ते ऐकू येत आहे तुम्हाला. हा सुद्धा शब्दविषयच आहे. हा तुम्हाला का ऐकू येत आहे? कारण मध्ये वायू आहे. जो बाहेर आकाशात वायू आहे तो आहे. म्हणून मी बोललेलं तुमच्या कानापर्यंत जात आहे. तुमच्या कानात तुमच्या आतमध्ये वायू फिरतो व तुमच्या मनामध्ये जातो. तो वायू मनामध्ये जातो. मन काय करतं? मनाला आलेला वायू जो आहे तो बुद्धीकडे आणि चित्तेकडे तो पाठवत. मग चित्तेकडे आता ठसं उमटायला की अभिजित मराठी बोलतोय, हा अभिजित आहे, अभिजित मराठी बोलायला लागलाय आणि मला कळत आहे मी काय बोलतो ते. मला कळत आहे मी काय बोलतो ते, मला कळत आहे असं ठसं उमटत. बुद्धी म्हणते हो हा बरोबर, हा अभिजित मराठी काहीतरी बोलतोय. ज्याला मराठीचे ठसेच उमटलेले नाही आहेत त्याला नुसता आवाजच येतो, हा अभिजित काहीतरी आवाज करतोय. बरोबर? दुसऱ्याला मराठी कळतच नसेल किंवा मराठी शिकलाच नसेल तर त्याला काय ठसे उमटणार? तो फक्त त्याच्याकडे शब्द विषय करण्यामध्ये हा काहीतरी बडबड करतोय, काहीतरी आवाज आहे, काहीतरी अल्फा बीटा गामा काहीतरी बोलतोय असं त्याला वाटेल. पण ज्या तुम्ही सगळे मराठी शिकलेला आहात मग तुम्हाला कळतं की मी मराठी मराठी बोलतोय आणि ठसे उमटल्यामुळे तुम्ही तुम्हाला ते विचार आला मनात की किंवा अभिजित मराठी बोलतोय कसं बोलतोय वगैरे असं कळू शकत. एक मिनिट जरा. आता तुम्हाला हा विषय जो आता मी बोलतो तो शब्द विषय कळला. तो आतापर्यंत मी जेवढं बोललो तेवढं थोडं कळलं का? म्हणजे बरोबर वाटतं लॉजिकली? अप्पा बरोबर आहे थोडं? ते गणित चुकीचं नाही ना? ते माझ्या मनाला चांगलं वाटा म्हणून. म्हणजे हे लॉजिकल स्पिरिच्युअल सायन्स किंवा हे ऍक्च्युअल सायन्स पण आहे. बोलू बरोबर आहे, गणित चुकीचं नाही काय? अनालाइज केलं की हे आहे. मी आतापर्यंत बोललो तुम्हाला कळलं का? मोठ्याने बोला, इकडे आवाजच येत नाही. हा तर तो मला काय तुमचा जो शब्द विषय आहे तुम्ही बोललेलं ते माया कानात गेलं, माझ्या ज्ञानेंद्रियात गेलं कानात आणि ते माझ्या मनात गेलं आणि मला मनाला खूप आनंद वाटला. ही सुद्धा अशीच क्रिया घडली. तुम्ही आज मला बरं वाटलं, तुम्ही हो बोला, मला कळलं असं बोललं, मला जरा बरं वाटलं, मला ते चांगलं वाटलं. असं मन जे आहे ना, मन तुम्ही बघता की केंद्रबिंदू आहे. असं मन एका वेळेला बऱ्याच गोष्टी करत असत. आता तुम्ही मला माझं बोलणं ऐकताय, मला हो म्हणताय, तिकडे काहीतरी लिहिता पण आहे ते पण आहे. मनाचे मन सारखं कंटिन्युअस एक मोठा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, कंटिन्युअस काम करत असतं काही ना काही. म्हणजे आता मी बोलतो, आता इथं काहीतरी लिहितायत, हे लिहितायत, बोलतात, त्याचं काहीतरी आहे, बरंच काहीतरी आठवेल बाबा इकडं आहे. म्हणजे एवढे सगळे ठसे सारखे उमटत असतात, सारखं सारखं असं काही असं मल्टीटास्किंग करत असतं सारखं. अशी आपली माझी आई आहे ना, आई तिकडे भाजी करत असते किंवा भाजी तिकडत असते, तिकडे आमटी टाकलेली असते, त्यात मीठ टाकत असते, तिकडे सिरियल बाहेर सुरू असतं, ते कानात येत असतं काहीतरी, त्याने डोळ्यांना अश्रू पण निघत असतात. सी हाऊ मन इज ऍक्टिंग, म्हणजे सगळं वायूने चालू असतं, वायू चालू सगळं एका वेळेला सुरू असतं. म्हणून पहिला जो प्यारा दिलेला आहे ना आपला याचा, की मन प्रकृत विषयी स्थिर करावे
म्हणजे काय करा, म्हणजे एकाच विषयासाठी तुम्ही स्थिर करा. तुम्ही सगळे मल्टीटास्किंग जे करताय ते बंद करून तुम्ही फक्त प्रेम तरंगाचा अभ्यास करण्यासाठी ते स्थिर करा, म्हणजे तुम्हाला प्रेम तरंग चांगला कळेल. मला तेवढाच त्याचा अर्थ असावा सुरुवातीचा, ते बाकी सगळं हे करण्याच्या ऐवजी. आणि इट्स ओनली रिलेटेड टू दॅट, तुम्ही प्रेम तरंगाचा अभ्यास करा, बाकी मन इकडे तिकडे चार गोष्टी करायला लागला. प्रेम तरंगाचा अभ्यास करताना तिकडे सर्व पिक्चर आठवला तुमचं इकडे लक्ष लागणारच नाही, ते विसरून तुम्ही हे करायला लागाल. असायचं आहे. आता आपण पाहिलं की शब्द विषय जो आहे, तुम्ही आता हो म्हणालात ते माझ्यापर्यंत आलं, इथपर्यंत ते माझ्या मनात आलं तेव्हा मला आनंद वाटला, खूप बरं वाटलं. आता हा हा जो बरं वाटलं हा विचार तयार झाला, कारण हे ठसे माझ्याकडे उठले होते. तुम्ही जेव्हा हो म्हणालात ते ठसे माझ्याकडे उमटले होते की असा हो म्हटलं मला आनंद वाटतो, ते ठसे बाहेर आले. पण ते ठसे जे उमटतात त्याने विचार तयार होतो, विचार तयार होतो. या विचाराला सुद्धा तीन गुण आहेत, जे गुण आहेत. आणि तुमचं जेवढं चांगलं गुण तेवढं तुमची वृत्ती चांगली. विचार आणि वृत्ती काय फरक नाही, फ्लो ऑफ थॉट्स इज वृत्ती. विचारांचा समूह आहे. एखादी गोष्ट तुम्हाला कळली त्यामध्ये तुम्हाला निघणारे विचार जे आहेत ती वृत्ती. तुमची वृत्ती किती चांगली ह्या तुमच्या गुणांवर ठरलेलं असतं. सत्व, रज आणि तम या गुणांवर ठरलेलं असतं की तुमची वृत्ती किती चांगली आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया की तुम्ही सकाळी बाहेर पडलात, घराच्या बाहेर पडलात, खाली 500 रुपयाची नोट पडलेली दिसली. आता तुमच्या मनात विचार काय येईल त्याच्यावर तुमची वृत्ती ठरते. एखादा माणूस असेल ना, अरे वा सकाळी सकाळी 500 रुपये छान आजची सोय झाली काहीतरी, ही वृत्ती. म्हणजे तुम्हाला जे विचार आले मनामध्ये की 500 रुपयाची नोट बघून, किंवा अरे चला आज संध्याकाळची माझी सोय झाली चांगली, चांगला मला काहीतरी खाता येईल पिता येईल, ही तुमची वृत्ती. दुसरा माणूस असेल, एखादा बाहेर पडला 500 रुपयाची नोट पडली, अरे वा छान 500 मिळाले, चला मला काय बायका पोरांसाठी करता येईल, अनायसे पैसे मिळाले, त्यात माझा काही श्रम बीम नाही, पैसे मिळाले, ही त्याची वृत्ती. तिसरा एखादा माणूस असेल, त्याला 500 रुपये जवळ, अरे रे कोणाचे 500 पडले, अरे रे दुःख झालं, अरे रे नुकसान झालं, तो आजूबाजूला बघेल कोण आहे का, त्याला 500 रुपये त्यांचे आहेत का, ते देता येतील का, असा एखादा माणूस असेल, त्याची ही वेगळी वृत्ती. तीन वृत्त्या पाहिल्या आपण. आणि ही वृत्ती जी आहे ही आपण जसे संस्कार आपल्यावर पडतील त्याच्यावरती खूप अवलंबून असते, तसेच आपले हे जे गुण आहेत सत्व रज तम त्याच्यावर पण अवलंबून असते. जेवढे गुण चांगले तेवढे आपली वृत्ती चांगली असते. एखादा ग्रस्त असेल 500 रुपये नोट बघून तिकडे बघणारच नाही, पुढे घेऊन द्या त्याला फरकच नाही पडणार, पडले असेल कोणाचे जर असेल तर घेऊन जाईल, मिळालं मिळालं नाही तर नाही, अशी वृत्ती असेल. त्या वृत्तीला तुम्ही काय म्हणाल, चांगली वृत्ती म्हणाल, चांगली वृत्ती म्हणाल, चांगली वृत्ती म्हणाल, अशी ही वृत्ती आहे. आता आपण मग अशी एक एक हे जे अंतकरण जे आहे ह्यातले हे जे चार भाग आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार आणि अंतकरण, म्हणजे अख्खं अंतकरण, ह्या ह्याचा सगळ्यांचा रिझल्टंट आपल्या भावना असतात किंवा फिलिंग असतात. बरोबर सुदीप, ह्या सगळ्यांचा रिझल्टंट जो आहे, या सगळ्यांचा मन बुद्धी चित्त अहंकाराच्या शेवटी जो विचार जो दिसतो ती वृत्ती आणि त्याच्या भावना असतात. या भावना आपल्या चांगल्या असणं फार गरजेचं आहे. आपण सूक्ष्म देहाचा अभ्यास करतोय आणि त्यात आकाशातलं पंच अंतकरण आपण आता बघतो आहोत. आता आपण मगाशी म्हटलं की मी तुम्हाला विचारलं तुम्हाला माझं बोलणं आतापर्यंत कळलं का, तुम्ही सगळे हो म्हणालात मोठ्याने. तुम्ही आता तुम्हाला आतापर्यंत कळलं का रे मी काय बोलतो, कळलं की वायू जो असतो आपलं शरीर पोकळ आहे, मन हा वायू त्यात फिरतो आणि हा वायू सगळीकडे जातो आणि त्याने सगळी आपलं काम करत होतो. तुम्हाला ऐकू आलं मी काय बोलतो ते, तुम्हाला आता कळलं असेल तर तुम्ही टाळ्या वाजवा, तुम्हाला सांगायला कळलं असेल तर टाळ्या वाजवा. बऱ्याचशा लोकांनी टाळ्या वाजवल्यात पण मी पाहिलं भागून टाळ्याने वाजवले, विद्यार्थ्यांनी टाळून नाही वाजवले, टाळ्या नाही वाजवल्या, काही लोकांनी टाळ्या नाही वाजवल्या, त्या टाळ्या नाही वाजवल्या. कारण काय ज्या लोकांनी टाळ्या नाही वाजवल्या थोडासा तो अहंकार आला, राग कोणाला आपल्याला सांगणारा, त्या टाळ्या वाजून सांगायच्या. असं कठीण आहे जरा, पण हे टाळ्या न वाजवण्यामुळे उत्तर देणं आहे, पण मला नाही कळलं की वाजवलं नाही, आपण टाळ्या वाजवल्या, शेवट मला वाजव तू नाही वाजवल्या, मी पाहत होतो मी वाजवतो. अरे हा कोण सांगणार आला, अहंकार. अहंकार जो आहे ना, अहंकार असा असा त्रास देतो. आणि विचारावर जर अहंकाराचा जोर असेल तर बुद्धी पण काम नाही करत, मन जे आहे ते अहंकारानेच काम करत, मन जे आहे आपलं अहंकारानेच काम करत. आणि अहंकार एवढा त्रास देतो असं पंथाचं एक पद आहे, अहंकार दैत्य पिढी
ओढून दोन्ही खांदा. आता कसं त्या ग्रसाने टाळ्या वाजवायच्या खांदाच ओढून घेतला. त्यामुळे पुढची क्रिया झाली नाही. अहंकार दैत्य पिढी ओढंगोनी खांदा. त्यासाठी काय करायचं? कास तुझी ही धरी येली येतोली कामधंदा. मला बघ. अहंकार दैत्य पिढी ओढंगोनी खांदा. कास तुझी ही धरी येली कास तुझी ही. भक्तीची कास सोडू दे. धरी येली पहिली ओळ अशी आहे ना. काम क्रोध लोभ मोह करीती माझा चेंदा. हे क्राम काम क्रोध लोभ मोह जे आहेत हे आपले षड्रिभू आहेत. ते प्रचंड त्रास देत असतात. आपलं मन जे असत ते बाह्य विषय भोगण्यासाठी हे इंद्रियांच्या द्वारे बाहेर पडतात. हे बघायला आणि तिथं बाहेर पडल्या पडल्या त्याला सुख भोगायला बाहेर पडलं आणि त्याला जरा जरी दुःख मिळालं तरी लगेच तिकडे पळ काढतात. तर दुसऱ्या विषयाकडे जातात. ते जे आहे ते लगेच दुसऱ्या विषयाकडे पळ काढतात. मन असं एकदम असं तुसं पडणार असतं इकडे सगळ्यावर धरणार असतं. हे इंद्रियाद्वारे बाहेर जात असतं. हे सगळे क्राम क्रोध लोभ मोह शेवटी करतात. आपण वयाशी बघितलं की आपल्याकडे काय काय आहे. पंच विषयांची तीव्र इच्छा, स्त्री सुखवांच्या, सप्त व्यस्ते, अष्टमद, षडविकार, षडरिपू इतकी भरपूर आहेत. ते सगळे त्रास जे आहेत त्या त्रासांमुळे आपल्या मनाला काय वासना निर्माण होतात. त्या वासना निर्माण होतात आपल्या आपल्याला प्लेजर घेण्याची सारखी जी आपल्याला जी लक्ष होते ते ठसे उमटत असतात आपल्याकडे. आपण जेव्हा जेव्हा प्लेजर्स घेऊ तर ठसे उमटत आपल्याला त्या प्लेजरसाठी सारखं आपलं मन धावत असतं. ते ठसे उमटायला लागले की सारखं मन धावत असतं. असा असा हा अख्खा अख्खा प्रवास आहे. म्हणजे आपलं आपण जे बोलतो आहोत आपण जे आता बोलतो आहोत तुमच्यापर्यंत आलो तुमच्याकडनं तिकडं येतं. आता तुम्ही जेव्हा मला हो उत्तर दिलं तुला तेव्हा तो ज्ञानेंद्रिय जो आहे आपलं मन जे आहे ते कर्मेंद्रियांकडे गेलं आणि तिकडं तुमच्या जिभेला त्याने हो म्हणायला सांगितलं. म्हणजे काय केलं तो वायू जो आहे मन मनाने जो आहे तो वायू त्या कर्मेंद्रियाकडे पाठवला आणि त्या कर्मेंद्रियामध्ये जाणीव कळा निर्माण केली. तो कर्मेंद्रिया तो एनर्जाइज केला म्हणून तुम्ही हो म्हणाला. तुम्ही आता मला हो नका म्हणू पण मी तुम्हाला काय आतापर्यंत बोललो कळलं का मनात नाही मनात बोला. तुम्ही हो म्हणाला. तुम्हाला ऐकवलं पण मला नाही ऐकवलं. कारण तुम्ही तो वायू जो आहे तो तुम्ही त्या कर्मेंद्रिय जे आहे तुमचं जीव त्याच्याकडे तो वायू न पाठवता तुम्ही तुमच्या आतमध्ये फिरवला. त्याला पंत आकाशवाणी म्हणतात. तो आतल्या आता फिरवला. तुम्हाला ऐकू आलं की मी हो म्हणालोय पण मला नाही ऐकवलं. कारण तुमचा कर्मेंद्रिय हो नाही म्हणाला. तुम्ही त्याच्यामध्ये जाणीवपणाने आणली. त्याच्यामध्ये तुम्ही जाणीवपणाने आणली. एखाद्या अवयवात आपण तो वायू जर थांबवला तो कापला काय ना भाजला काय त्याला काहीच फरक पडणार नाहीये. आपण काय करतो तो वायू जो आहे अख्ख्या पोकळ शरीरात सगळीकडे फिरवतो आणि आपण सगळी कामं मी 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 केली म्हणून म्हणतो. सगळी जी कामं करतो सगळी जी कर्म करतो सगळे जे भोग भोगतो ते मी मी केले मी केले मी केले म्हणल्यावर मग आता काय माझं आहे ते सगळं माझं मी माझे आणि माझ्यामुळे. आपण काय करतो हा वायू आपल्या शरीरात पोकळ शरीरामध्ये सगळीकडे फिरवत मी माझे आणि माझ्यामुळे हे सगळं संघटन करतो आणि ते धन जे आहे ते सगळं धन आपल्या शत्रूला अर्पण करायचं आहे. तनुमन धन मध्ये जे धन आहे धन जो भाग आहे मी माझे आणि माझ्यामुळे ज्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी येतात सगळ्या त्या आपल्याला शत्रूला अर्पण करायच्या आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी शत्रूला अर्पण करायच्या आपलं असं आपण असं करायला पाहिजे. आता आपण पाहिलं आता हे जे आपण आता शिकलो की मन हा एक केंद्रबिंदू आहे. ते ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय तिथं कनेक्ट झाले. ते हब आहेत ते त्यांना कनेक्ट झालेले आहेत. वायू कसा जातो वायू कसा खेळतो आपण पाहिलं. चित्तेमध्ये कशा हा आपले सगळे ठसे उमटत असतात. ठसे उमटल्यामुळे विचार तयार होतो वृत्ती तयार होते आणि त्या वृत्तीच्या आपल्या सगळ्या आव्हाने आपल्या भावातावरून आपण सगळे कर्म करत असतो आणि ती कर्म करताना आपण सगळं मी मी हे करत असतो. हे आताचे आता आपण पुढे वाचणार आहोत ते प्रेम तरंगातले पंतमहाराजांचे शब्द आहेत. पंतमहाराज तू आतल्या आत श्वास वायूच्या आधारे मी मी अशी गुप्त भावना धरतोस. तू आतल्या आत श्वास वायूच्या आधारे मी मी अशी गुप्त. आता आपण म्हणालो की आपण सगळं काम करताना मी मी असं काम करत असतो. त्यात आपण काय करतो पंतप्रेम तरंगातलं आपण हे वाचतोय. जागृती स्वप्न निद्रा तू ज्ञान रूपाने अनुभवतोस. पंतमहाराजांनी
अंतकरणाला ज्ञान असं म्हटलेलं आहे, अंतकरणाला ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे जे आहे लक्ष 84 लक्ष जीवांमध्ये हे ज्ञान जे आहे आपल्यालाच आहे, आणि या ज्ञानाचा अभ्यास करून आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं आहे. सद्गुरु म्हणतो की हे तुम्ही सगळे ज्ञान जे असं तुम्हाला वाटतं की तुम्ही शिकलात ते अंतकरणाच्या आधारे तुम्ही इंजिनियर झालात किंवा डॉक्टर झालात, अभ्यास केला ते ठसे उमटवले, तुम्ही वाचलं अभ्यास केला ते सगळं लक्षात राहिलं, परीक्षा दिलं पास झाला, पण हे सगळं अज्ञानच आहे. कारण तुम्हाला जोपर्यंत मी एक निराकार आत्मा आहे जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे सगळं अज्ञानच आहे. ज्ञान काय आहे तर तुम्हाला तो ते ज्ञान झालं पाहिजे. तुझा देह जो दृश्यवास दिसतो तो पंचभूतात्मक आहे. आता आपण पाहिलं हा सगळा पंचभूतात्मक शरीराचा खेळ होता. आपण जे संपूर्ण दिवसभर आपण ज्या क्रिया करत असतो जे काम करत असतो सगळी पंचमहाभूतांचीच कामं आहेत. सगळी म्हणजे त्याच्या अंशाचेच आपण सगळं हे करत असतो. हा देह जो आहे पंचमहाभूतांचाच आहे. जागृतीने सर्व इंद्रियात वायू खेळून शरीराने सर्व व्यवहार करतोस. स्वप्नात भोग देहात संकल्पनमाया सृष्टी कल्पना करून विश्राम पावतोस. आणि सुषुप्तीमध्ये अज्ञान कोठडीत म्हणजे विस्मृती पडद्याआड लपून बसतोस. म्हणजे तुम्हाला असा अंधार दिसतो सुषुप्तीमध्ये, तुम्हाला नुसतं अंधार दिसतो पण तुम्ही अंधार बघता हे तुम्हाला जाणीव असते. असा तो असा तिसरा हे असतो. आता आपण काय करूया की तुम्ही मगाशी आपण चित्र पाहिलं की तुम्ही शब्द विषय मला कसा घेतला तसंच दृश्य विषय तुम्ही सगळ्यांनी डोळे पिटून तुम्ही बाळेमुंद्रेला आपल्या पादुका जिथं आहेत तिथं बसलाय असं असा कल्पना करा. तुम्ही सगळेजण डोळे पिटून बाळेमुंद्रेला पादुकांच्या समोर बसता अशी कल्पना करा. तुम्हाला एकदम तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर डोळे बंद असताना तुम्हाला डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. आणि कल्पना आहे. आपण कल्पना करताना काय करतो, डोळे उघडा सगळ्यात तिकडे रमून चाललंय तर डोळे म्हणजे आपण काय करतो कल्पना करताना आपला मस्तकाच्या पोकळीत तो वायू आणतो. तुम्ही कधी डोळे बंद करून विचार करता किंवा कल्पना करता तेव्हा आपल्या मस्तकाच्या अरे तू हे ऐक तू ऐकत नाही मस्तकाच्या पोकळीत वायू घालून कल्पित सृष्टी आपण तुम्ही अशी रंगवतो सप्तरंगाची करतोस. तुम्ही आता बाळेमुंद्री आठवली तुम्हाला पादुका आठवल्या अभिषेक करता असं आठवलं समोर चित्र आठवलं असं म्हणजे पंचम चित्र हे आलाच बरं वाटलं असं दाखवणारं चित्र आहे असं छान अशी चित्र बसलं की असं वाटलं आलाच बरं वाटलं बस पाहिजे असं असं दाखवणारं चित्र आहे ते तुम्हाला आहे. पण डोळे उघडला तर हे दृश्य दिसायला लागलं. आता तुम्ही एक काम करा आता हे दृश्य जे आहे समोर तुम्हाला दिसतं हे जे दृश्य जे आहे आपण पाहतो की सगळं आपण आता बघितलं पंचभूतान महाभूतांनीच झालेला सगळा प्रवास आहे. आधी तुम्ही आता बाळेमुंद्रेला जो प्रवास केला आता डोळे पिटून जे तुमच्या मस्तकाच्या पोकळीत तुम्ही तो वायू घालून तुम्ही कल्पना सृष्टी केली तो एक भास होता. तुम्ही डोळे उघडला तुम्हाला प्रॅक्टिकल दिसायला लागले हे सगळं असं असं दिसतंय तो भास होता. आता तुम्ही काय करा हे चित्र तुम्ही लक्षात ठेवा. मी समोर आहे मी एक ब्ल्यू चपा घातलेला असा आहे हे तुम्हाला दिसतंय. तुम्ही सगळ्यांनी परत डोळे बंद करून असं असं चित्र उभं करा. परत मस्तकाच्या पोकळीत तो वायू आला आणि तुम्ही असंच असं चित्र परत उभं करा. तुम्हाला मी दिसतो तसंच तसं तसं चित्र दिसत सुहास दिसत चित्र तसं 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 आहे तसं चित्र तो स्टेज तो फोटो समोर पेटी तबला पडलेला असं सगळं मी असा बोलतोय माईक घेऊन वगैरे. तुम्ही डोळे उघडा. डोळे उघडल्यावर तेच दृश्य दिसत. तुम्ही जेव्हा डोळे बंद केले होते तेव्हा तो भास होता. तेव्हा तो भास होता. तो भास पाहणारा तो जो आपला जे वायू होता तो फक्त अंतकरणात फिरल्यामुळे तो भास करू शकला होता. तुम्ही आता डोळे बंद करून जो भास करू शकता डोळे उघडल्यावर तुम्हाला तोच दिसत तो दृश्य भास होता. पंत महाराज म्हणतात की तो जो आहे तो दृश्य भास आहे. कारण तू जो भास पाहणारा तो पंचमहाभूतांचा बनलेला देह आहे तो तुला तो भास करतोय. आणि हा जो खरा पाहतोय तुला असं वाटतं तो सुद्धा दृश्य भासच आहे. तो सुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेला आहे. पण तू कोण आहेस तू ह्या दोन्ही दृश्यांपेक्षा भासापेक्षा दृश्य भासामध्ये वेगळा एक आत्मा आहेस. पंत महाराज म्हणतात की तू या तुझा देह आदी करून जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू अविनाशी निराकार आत्मा आहेस. तू स्वरस्वरूप कसं आहे तू एक वेगळा एक आत्मा आहेस. हेच आपण पंतांच्या शब्दात ऐकूया. आता मी जे बोललो दृश्यभास वगैरे आहे तो प्राणवायू तू मस्तकाच्या पोकळी डोळ्यांच्या अंतर्भागी कल्पित सृष्टीच्या सप्तरंगाची करतोस. मी जो सूक्ष्म देह दाखवला त्या चार ओळीचे अर्थ आपल्याला समजण्यासाठी दाखवलेला आहे.
त्या सप्तरंग त्या कल्पनेचे आयत बाहेर जर साक्षीत्वे राहिले तर अचल आत्मा तू साहजिकच उठशील. बरोबर होईल की त्याच्या आत बाहेर कल्पनेच्या आत बाहेर जर साक्षीत्वे राहिले तू त्याच्या आत बाहेर जर कळलं की तू त्याच्या वेगळा आहेस तर काय अचल आत्मा तू साहजिकच उठशील. आता तू एक आत्मा आहेस असं तुला इथं सांगितलं आपण की तो देह जो आहे पंचभूतात्मक आहे तो दृश्यभास आहे पण तू एक वेगळा आत्मा आहेस असं सांगितलं. मग आता तू म्हणशील अरे हा आत्मा आहे तर माझी गडबड का म्हणजे माझी गडबड कशी होते माझ्या आत्म्याची गडबड होते का असं असं वाटतं. तुझे रूप निर्विकार निर्विकल्प आणि देहादी जग पंचभूतात्मक कारण आपण आता पाहिलं देहादी जग जे आहे आणि आत्मा काय आहे तो स्वरूप जे आहे ते निर्विकार आणि निर्विकल्प असा विचार आहे तू असं असं गुंतू नकोस अशांत विचाराने गुंतलेला आहे हे असं मानू नकोस कारण प्रतिबिंब पाण्याच्या हलणारे चंचल झाडे कोण सूर्याला कापला सुटेल काय ही महत्वाची ओळ आहे. प्रतिबिंब पाण्याच्या हलणारे चंचल झाले म्हणून सूर्याला कापला सुटेल काय कदापि सुटणार नाही असं पंत म्हणतात. आणि त्या पुढची ओळ जी आहे हे ऐका हे शरीर जे आहे ना हेच भांडे त्यात पंचप्राण जे आहे हेच जड अंतकरण रूपी आकाश किंवा ज्ञान आपण अंतकरण किंवा आकाश किंवा ज्ञान हे प्रतिबिंब त्यात पडलेले आहे. तर ते जर विषय वाचताना चंचल झाले मग ते आपल्या आत्म्याला फरक पडेल काय कारण आपला आत्मा तो सूर्य आहे आणि आपलं अंतकरण किंवा आपलं ज्ञान जे आपल्या शरीरात आहे आपला देह पंचभूतात्मक आहे त्यात पडलेलं जे अंतकरण आहे ते जे आहे ते विषय वाचताना चंचल झाले मग ते आत्म्याला फरक पडेल काय बिलकुल नाही पडत. प्रतिबिंब पाण्याच्या हलण्याने चंचल झाले म्हणून सूर्याला कापडा सुटेल काय नाही सुटणार कारण तो आत्मा आहे त्याला पुण्य लेप पापाचा लेप किंवा पुण्याचा लेप काहीच लागणार नाहीये. तो एकदम निरागस निराशांत असा स्थिर असा एवढा प्रचंड मोठा आहे बिलकुल लागणार नाहीये. तसेच तुझ्या आधाराने वर्तणारे मिथ्या साक्षी ज्ञान संसार ठरवू लागल्यास सुख दुःख भोगू लागल्यास तुला बाधा होईल काय नाही होणार कारण त्या सूर्याला काही होणारच नाही. आपल्या पाण्याला जर कापरा सुटला ज्यात प्रतिबिंब पडलेले आहे अंतकरणाचं प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे त्यात होईल काय नाही होणार कारण हे शरीर हेच भांडे हे महत्वाचे वळ शरीर हे जे आहे हेच भांडे अंत त्यात पंचप्राण जे आहे ते जड आपण पाहिलं का वायू आहे तो आपल्या पोकळ शरीरात पोकळ शरीर म्हणजे पोकळ भांडे त्यात पाणी जे आहे ते जड आपलं ते पोकळ वायू आपला पोकळ शरीर जे आहे वायूने भरलेलं आहे ते जर विषय वाचताना चंचल झाले आणि सगळं इकडे फिरू लागले तर आपल्याला काय होईल का नाही होणार हेच प्रतिबिंब त्यात पडलेले ते विषय वाचताना चंचल झाले मग मुडो भय का मानिता का तुम्ही कारण काय तुम्ही एक निराकार आत्मा आहात. आपण मगाशी सुरुवात केली होती तुझा देह अधिकरण जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू अविनाशी निराकार आत्मा यावर निराळा आहेस म्हणजे काय आहेस तो तू आहेस. अजूनपर्यंत कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही ह्याच्यात मला तो तू आहेस ते तू आहेस याचा एवढा सोपा अर्थ मिळाला नव्हता. एवढा सोपा करून सांगितला म्हणताने तत्वमसीचा अर्थ किंवा काही असं म्हणताय ते तू आहेस एवढा सोपा केलाय. तुझा देह अधिकरून जो जो दृश्यभास होतो तो पंचभूतात्मक असून तू अविनाशी निराकार आत्मा त्या देहावर निराळा आहेस किती सोपं करून सांगितलेलं आहे. तो तू आहेस हे बरं सोपं करून सांगितलेलं आहे. अजून काय अजून बाकीचं काही वाचण्याची गरजच नाहीये. कुठलाही माझं भगवद्गीताही वाचण्याची गरज नाही आहे. ही माझ्यासाठी सगळ्या गीता हे सगळ्या माझ्यासाठी सगळा हा लेख हा सगळं असा आहे. सद्गुरूसाठी टाळ्या वाजवूया सगळं सगळं आहे. म्हणजे एवढ्याशा या या ग्रंथामध्ये तुम्हाला आयुष्यभर पुरेल असं असं तत्वज्ञान दिलेलं आहे. आयुष्यभर पुरेल असं असं तत्वज्ञान दिलं आहे. बरं किती सोपं लिहिलेलं आहे ते तू आहेस. बरोबर राजाराम बालमुकुंद तो तू आहेस बरोबर ना. तू कोण आहेस तू एक आत्मा आहेस बालू बरोबर. अजून कोण राहिलं कोण नवेश काका बरोबर आहे. आप्पा अजून काय बोलले नाहीत बरोबर. आणि इकडे काही आवाजच नाही. प्रश्न विचारायची संधी मिळेल की माहित नाही नंतर तर भूक लागायला लागली कारण भूक तहान जे आहे हे सगळे वायूचे सगळे आपले गुण आहेत. त्या वायू जोरजोर फिरायला लागला भूक लागली पोट रिकामा झाला की वायू जोरजोर फिरून आपल्याला भूक लागायला लागते असे प्रकार आहे काय दिदी बरोबर आहे. आता आपण बोलतो ते करत तो तू आहेस नाव वेळ नाव नाही का
तो तू आहेस हे बरोबर आहे, पण त्या परिच्छेदामध्ये तसं म्हणलेलं नाही. त्या परिच्छेदामध्ये म्हणलेलं आहे तो तू जो आहेस तो वेगळा आहेस, आणि तू कुठला नाही आहेस तो त्यात लिहिलेला आहे. मला सगळं होणार होता माझ्यासाठी हे खूप इनफ आहे. माझ्यासारख्या साध्या ग्रस्थाला ज्याला संसार करायचा आहे त्यामध्ये परमात्म साधायचा आहे, त्यासाठी माझ्यासाठी हा प्रेमतरंग भरपूर झाला. त्यातलं पुढचं काही थोडस कळलं तर आपल्याला आनंदच आहे. अध्यात्मातलं अंतिम वाक्य प्रेमतरंग. अरे वा, सुंदर. त्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे.